ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರಪಾಲಿಕೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹಾರಿಸಲಾದ ಕನ್ನಡ ಧ್ವಜವನ್ನು ಜನವರಿ 20 ರೊಳಗೆ ತೆರವುಗೊಳಿಸದಿದ್ದರೆ ಜನವರಿ 21 ರಂದು ನಗರದಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಿ ಗಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿಗಳಲ್ಲಿ ಕೇಸರಿ ಧ್ವಜ ಹಾರಿಸಲಾಗುವುದು ಅಂತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿಯ ಮುಖಂಡರು ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯ ಆವರಣದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಸಂದೇಶ ರವಾನಿಸಿದರು ಬೆಳಗಾವಿ ಗಡಿ ವಿವಾದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿದೆ ತಮ್ಮನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕೆಂದು ಮರಾಠಿ ಭಾಷಿಗರು 1956 ರಿಂದಲೂ ಹೋರಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ವಿವಾದ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಮಹಾನಗರಪಾಲಿಕೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ಡಿಸೆಂಬರ್ 28 ರಂದು ಕರ್ನಾಟಕದ ಪರ ಇರುವ ಹಲವರು ಹಳದಿ ಕೆಂಪು ಮಿಶ್ರಿತ ಬಾವುಟವನ್ನ ಹಾರಿಸಿ ನಗರದ ಮರಾಠಿಗರನ್ನ ಕೆರೆಕಿದ್ದಾರೆ ಜನವರಿ 21 ರೊಳಗೆ ಈ ಕೆಂಪು ಮತ್ತು ಹಳದಿ ಮಿಶ್ರಿತ ಬಾವುಟವನ್ನ ತೆರವುಗೊಳಿಸಬೇಕು ಇಲ್ಲವಾದರೆ ಪಾಲಿಕೆ ಆವರಣ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಗಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿಗಳಲ್ಲಿ ಜನವರಿ 21 ರಂದು ಕೇಸರಿ ಧ್ವಜ ಹಾರಿಸಲಾಗುವುದು ಅಂತ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿ ಎಂಎಸ್ ಮುಖಂಡರು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಎದುರು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಿದರು ಈ ವೇಳೆ ಎಂಎಸ್ ಮುಖಂಡರಿಂದ ಮನವಿ ಸ್ವೀಕರಿಸಲು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಲಭ್ಯವಿರಲಿಲ್ಲ ಒಂದು ಗಂಟೆ ನಂತರ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು ಎಂದು ಪ್ರತಿಭಟನಾಕಾರರಿಗೆ ತಿಳಿಸಲಾಯಿತು ಒಂದು ಗಂಟೆಗಾದರೂ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಾರದ ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಎಂಎಸ್ ಮುಖಂಡರು ಪ್ರತಿಭಟನೆ ಆರಂಭಿಸಿದರು ವಾತಾವರಣ ತಿಳಿಗೊಳಿಸಲು ಪೊಲೀಸರು ಯತ್ನಿಸಿದರು ಈ ವೇಳೆ ವಾಗ್ವಾದ ಕೂಡ ನಡೆಸಲಾಯಿತು ಎಂಎಸ್ ಮುಖಂಡರು ಮತ್ತು ಪೊಲೀಸರ ನಡುವೆ ಮಾತಿನ ಚಕಮಕಿ ಮುಂದುವರಿತು ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಮನೋಹರ್ ಕಿನೇಕರ್ ನೇತಾಜಿ ಜಾಧವ್ ಪ್ರಕಾಶ್ ಶಿರೋಡ್ಕರ್ ರಣಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ದೀಪಕ್ ದಳವಿ ಕಲ್ಲಪ್ಪ ನಾಟೇಕರ್ ನಾಮದೇವ್ ಪಾಟೀಲ್ ಅರವಿಂದ ನಾಗ್ನೂರೆ ಮತ್ತಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು आल्यानंतर जवळपास 1.5 तास प्रशासनाने आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बाहेर उभा केलं होतं त्यावरूनच त्यांची स्थानिक लोकांबद्दलची भावना आणि त्यांचा दुटप्पीपणा कळतोय कसल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका किंवा कुठल्याही प्रकारच्या निवेदनाबद्दलचा निर्णयांच्या निर्णय निवेदनाबद्दलचा विचार यांच्याकडून करण्यात आला नाही आहे लवकरात लवकर यांनी याचा विचार करावा अन्यथा मराठी माणसाच्या रोषाला यांना सामोरे जावं लागेल आणि त्याला सर्वस्वी ते स्वतः जबाबदार असतील त्यांनी लवकरात लवकर हस्तक्षेप करून जर तो तिथला लाल पिवळा अनधिकृत काढला नाही तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मोठा धडक मोर्चा काढण्यात येईल आणि त्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाने स्वीकारावी तुमचं नाव शुभम शेळके Do you want that type of disturbance in the city? So that is that. You are keeping quiet for last 15 days. Why? एवरी नाव एंड देन यू आर हैविंग ए मीटिंग सर नहीं तो आप ही भगवा झंडा लगा दीजिए चलता है उधर सर आप ही और 10-15 दिवस या शहराची शांतता भंग करण्यासाठी जे प्रयत्न करणारे काही संघटना आहेत त्यांनी मान्यता नसलेला लाल पिवळा ध्वज या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी उभा केलाय ज्याला खऱ्या अर्थाने कर्नाटक हायकोर्टने बंदी घातलेली आहे 2011 ला आणि ते प्रशासनाला माहिती नाही का मग अशा तऱ्हेचे उद्योग तुम्ही जर काही संघटनांना पाठिंबा घालून मराठी भाषिकांना चिडवण्यासाठी त्यांच्यामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी हा याचा उपयोग करता का हे फार महत्वाचं कारण आहे ज्याच्याकडे आपण साऱ्या पत्रकारांनी त्याच्याबद्दलचं लिहिलं पाहिजे तुम्ही याच्या मागे जे बेकायदेशीर काम होतं कायद्याला धरून होत नाही त्याच्यावर जरूर तुम्ही आवाज उठवावा ही मी आता तुमच्याकडे विनंती आहे आणि या एकंदर अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून असं दिसतं की त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही आणि त्यांनी जे केलंय तर त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती 21 जानेवारीला एक भव्य मोर्चा काढेल आणि दोन्ही अधिकाऱ्यांच्या ऑफिससमोर धरणं धरून